शहर के मानोरा चौक पर सोमवार को मराठा आरक्षण के समर्थन में सकल मराठा समाज की ओर से अनशन शुरू किया गया है। मराठा आरक्षण को लेकर जालना जिले के सराटी आंतरवेली गांव में मनोज रांके पाटिल द्वारा छिड़ा गया आंदोलन अब तूल पकड़ता जा रहा है। इस आंदोलन को राज्य भर से सभी छोटे बड़े शहर के मराठा समाज बंधुओं का समर्थन मिल रहा है। इसी कड़ी में दिग्रस शहर में भी मानोरा चौक पर सकल मराठा समाज दिग्रस की ओर से दो दिवसीय अनशन शुरू हो चुका है। इस मौके पर सोमवार को यहां मराठा समाज बंधुओं की ओर से चक्का जाम आंदोलन किया गया। इस वक्त टायर जलाकर मराठा समाज के आरक्षण को लेकर सरकार की नीतियों का कड़ा विरोध किया गया और सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी भी की गई। इस मौके पर मानोरा चौक से गुजरने वाली एसटी बसों को रोककर बसों पर चित्रित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के चेहरे पर काली पोती गई। इस दौरान मराठा समाज बंधुओं ने मराठा आरक्षण की आवश्यकता और सरकार की नीतियों पर बेबाकी से अपनी राय रखी है। मराठा योद्धा श्री जरांगे पाटील हे सतत 6 दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत। मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं, मराठ्यांना सरसकट कुंभी प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली आहे। त्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील सर्व सकल मराठा समाज आज रस्त्यावर उतरला आहे। माझी शासन प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी मराठा समाजाचा अंत पाहू नये। जरांगे पाटलांची जी मागणी आहे ती रास्त आहे। आता मराठा समाज हतबल झाला आहे, मराठा समाज दुर्बळ झाला आहे। गेल्या पिढ्यानुपिढ्या चालत असलेल्या मराठा समाजाची पाटीलकी आता संपली आहे। मराठ्यांना कुठेतरी खरंच आरक्षणाची गरज आहे। या बाबीची दखल घेत शासन प्रशासनाने मराठा समाजाला सरसकट कुंभी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्यात यावं आणि मराठा योद्धा श्री जरांगे पाटील यांच्या जीवाची त्यांनी पर्वा करावी, जेणेकरून कुठेही विपरीत परिणाम हा मराठा समाज घडून आणणार नाही अशी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। दिग्रस येते लाक्षणिक उपोषण आणि चक्का जाम या ठिकाणी सर्व समाज बांधवाच्या वतीने करण्यात आलेला आहे। माझी सरकारला विनंती आहे की आता मराठा समाजाचा अंत पाहू नये आणि जर जरांगे पाटलाच्या जीवाला जर धोका राहिला तर उभा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही आणि याची सुद्धा सरकारने दखल घेतली पाहिजे आणि मराठा समाजाचे जे काही भालखाऊ नेते आहेत ते जे चापलूसीपणा करत आहे, उदाहरणार्थ राणे आहे, तुमचा तो छगन भुजबळ आहे, तो सदावर्ते अशा या सदाभाऊ खोत या अशा नेत्यांनी रामदास कदम हे आमच्या काही समाजाचे भाडखाऊ नेते आहे यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चापलूसीपणा करू नये अशी त्यांना विनंती आहे, नाहीतर त्यांना सुद्धा या ठिकाणी फिरणं मुश्किल होऊन जाईल महाराष्ट्रामध्ये। धन्यवाद। नमस्कार, मी काजल काळे, मी एक मराठा समाजातली मुलगी आहे। आज सगळा मराठा समाज इथे उपोषणाला बसलेला आहे जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी। ते का करत आहेत? मराठा समाजांना आरक्षण मिळवण्यासाठी। आरक्षण कशासाठी पाहिजे? येणाऱ्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी। आज सगळ्या पिढीमधले लेकर मोठे होत आहे, समोर जात आहे, पण मराठा समाज हा आताही मागच आहे। लेकरांना जॉब मिळत नाही आहे, शिक्षणाच्या बाबतीत मागे आहेत। कारण काय आहे? त्यांना आरक्षण मिळत नाही आहे, स्कॉलरशिप्स मिळत नाही आहे। जिथे बाकीचे कमी याच्यात लागत आहे जॉब्समध्ये, तिथे मराठा समाजाच्या लेकरांना जास्त मार्क्स मिळावे लागतात। पण काय होत आहे? आरक्षण जर दिलं सगळ्यांना समान द्या। कुल मिलाकर दिग्रस शहर में जारी यह अनशन आगामी मंगलवार तक जारी रहेगा, जिसमें सकल मराठा समाज बंधु अपने परिवार के साथ पहुंचकर मराठा आरक्षण का पुरजोर तरीके से समर्थन कर रहे हैं। देखना होगा कि राज्य भर में जारी विरोध प्रदर्शन के बाद मराठा आरक्षण के संदर्भ में सरकार के तेवर में क्या परिवर्तन आता है और मराठा आरक्षण को लेकर सरकार की भूमिका का ऊंट किस करवट पर बैठता है। इन्वेस्टर न्यूज के लिए दिग्रस से जुबैर खान की रिपोर्ट।